आदरणीय रामदेव बाबा हे काल दिल्लीमध्ये उपोषणाला बसले असता जो किडासवाला प्रकार काँग्रेसने आणि त्यांच्या मित्र पक्षाचं जे की सरकार आहे त्यांनी केला तो अतिशय मनाला वेदना देणारा आहे. दोन दिवसापासून उपाशी असलेले लोक उपोषणाला बसलेले रात्री 2 वाजता 1 वाजता जाऊन पोलिसी अशी जी कारवाई ज्या इंग्रजाच्या जमान्याला सुद्धा ते लादणार अशी कारवाई या काँग्रेस सर्व केली गेली. खरं पाहता या देशामधला भ्रष्टाचार काँग्रेसला हटवताच नाही. रामदेव बाबाची जी मागणी आहे ती अतिशय साफ आहे की या देशातला गेलेला जो काळा पैसा आहे तो आपल्या देशामध्ये परत आला. आणि दुसरी गोष्ट वाईट अशी वाटते की तो एक दिग्विजय सिंग म्हणजे त्याचा त्याला कोणती उपमा द्या हरामखोरीची द्या अजून कोणती द्यायला पाहिजे. कोणतेही वाईट म्हणजे उलट सुलट त्याचे जे बयान टीव्हीवर पाहिले तर अतिशय माणसाला असा मनातून त्याची चीड येते. आणि काँग्रेसची दुसरी गोष्ट की सोनिया गांधीपासून कात्रोजी असो त्याचे टूजी सप्लेट घोटाळा आहे हे देशामध्ये सर्व काँग्रेसची पिलावर सगळी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे. आणि एक साधी मागणी आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाची प्रत्येक कॉमन माणसाची मागणी आहे की या देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना उच्च जे लोक राहतात त्या पद्धतीचं राहणीमान त्यांचं पण सुधारलं पाहिजे आणि जो देशातला काळा पैसा हा आपल्या देशामध्ये परत आला पाहिजे ही साधी मागणी घेऊन एक महाराज आणि त्यांच्यासोबत 2-2 दिवसापासून उपाशी असलेले लहान मुलं महिला यांच्यावर आसू गॅस पासून त्यांना अशा पद्धतीची कारवाई केली जाते अतिशय वेदनाजनक आहे. रस्त्यावर उतरायला पाहिजे याचा निषेध करायला पाहिजे याचा विरोध करायला पाहिजे. रामलीला मैदानामध्ये भ्रष्टाचारी विरोधात सध्या बसलेले रामदेव बाबा इथल्या काही लेडीज जेंट्स मुलं यांच्यावर झालेल्या लाठी हल्ल्यात त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि 1 वाजता रात्री सरकारने जो हा पैसा घेतलेला आहे हा चुकीचा अत्यंत चुकीचा याच्यामध्ये लोकांची जीवहानी मुलांना काही त्रास अशा प्रकारचा झालेला आहे. ह्या सगळं दिवसा झालेला असता ही पूर्ण देशभर त्याचे उजाळे ओढले गेले असते म्हणून यांनी ही एक अशा पद्धतीने जे काम केलं जाते 1 वाजताच्या सुमार आहे हे निंदनीय आहे याचा आम्ही निषेध करतो. हिंदुस्थानामध्ये सध्या काँग्रेसचं राज्य नसून कसायांचं राज्य चालू आहे. या देशामध्ये जी दडपशाही चालवली आहे जो लोकशाहीचा खून या ठिकाणी होतो आहे त्यावरून आता पुन्हा आम्हाला एकदा इमर्जन्सीची आठवण येऊन राहिलेली आहे. या काँग्रेस सरकारचे पातकं भरलेले आहे यांचे 100 अपराध पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे आता या काँग्रेस सरकारचा शिरच्छेद केल्याशिवाय या देशातला जनता जनार्दन राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या आंदोलनाचं पूर्ण समर्थन तर केलंच आहे परंतु या आंदोलनाला दडपण्याचा जो प्रकार झालेला आहे त्या प्रकाराविरुद्ध मोठं आंदोलन पूर्ण भारतवर्षामध्ये छेडण्यात येईल. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी साहेबांनी आताच प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रकारचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही या देशामध्ये तोपर्यंत हे काँग्रेसचं सरकार बदलणार नाही तोपर्यंत या काँग्रेसची ईट से ईट बजा के हम रहेंगे. धन्यवाद. एक अच्छे इसलिए अनशन कर रहे थे उनका आधे रात को जो सरकार ने ये किया है बरोबर नहीं किया है उनके ऊपर ऐसा अटैक नहीं होना चाहिए था. पहले ही ये आंदोलन होने नहीं देना था या उनसे वाटाघाटी करके वो आंदोलन को वापस स्थगित करना चाहिए था परंतु वो जो आंदोलन कर रहे थे वो खुद के लिए नहीं कर रहे थे. वो एक समाज के जो पैसा यहाँ का भारत सरकार का पैसा जो विदेश में है वो भ्रष्टाचारी का पैसा देश में लाने के लिए आंदोलन कर रहे थे. ऐसे सामाजिक काम करते वक्त ऐसा आंदोलन उनका ये करना ये बरोबर नहीं है. ये अच्छा हुआ नहीं उनसे वाटाघाटी करके एक मिलजुल के ये आंदोलन की उन्हें करना चाहिए. क्षेत्रीय वारकरी संगठना भारत देशाला भारत मातेला भ्रष्टाचार महागाईच्या अजगरी विळख्यातून वाचवण्यासाठी स्वामी रामदेव बाबा यांनी 4 जूनला भारत स्वाभिमान संघटनेच्या वतीनं दिल्ली येथे
शांततेच्या मार्गाने अमर उपोषण सुरू केले. संपूर्ण भारतामधून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांना पाठिंबा मिळाला. 3 ते 4 लाख लोक दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोहोचले. शांततेने अमर उपोषण सुरू होतं आणि सरकारने हे त्यांचं शांततेच्या मार्गाने चालणारं भ्रष्टाचार महागाईच्या विरोधातलं आंदोलन, त्यामध्ये महत्वाचे मुद्दे असे होते की स्विस बँकेत विदेशामध्ये ज्या भारतीयांचे तिथे लाखो कोटी रुपये जमा आहेत ते काळेधन या देशामध्ये परत आणले गेले पाहिजे ही रास्त मागणी घेऊन स्वामी रामदेव बाबा उपोषणाला बसले होते. परंतु रामलीला मैदानावर त्या मंडपामध्ये अचानक 1 वाजता रामदेव बाबा ऑपरेशन पोलिसांच्या वतीनं सरकारच्या वतीनं करण्यात आले आणि सर्व रामदेव बाबाला त्या ठिकाणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आली एवढेच नव्हे तर पोलिसांनी अश्रूधूर सोडले, लाठीचार्ज केला, निष्पाप जीवांवर त्यांनी अन्याय अत्याचार केला आणि 5,000 पोलीस त्या मंडपामध्ये घुसून हे सरकार नसून काळे इंग्रजांचं सरकार असलं आम्ही आहोत असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. या कारवाईचा रामदेव बाबाला अटक केलं या कारवाईचा आम्ही शेतकरी वारकरी संघटनेच्या वतीनं निषेध करतो. वेळ प्रसंगी आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शांततेच्या मार्गानं हे आंदोलन दडवलं नाही पाहिजे, हे आंदोलन असंच चालू राहिलं पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील. वेळ प्रसंगी लाठी काट्या सुद्धा हाती घेण्याची आमची तयारी आहे आणि भ्रष्टाचार महागाईच्या विरोधात आम्ही लढत राहतो. रामदेव बाबासारखे महापुरुष जनतेच्या सर्व जनहिताकरता जनतेचं भलं व्हा, जनतेला न्याय मिळावा, प्रत्येकाला मुक्ती मिळावा अशा महान थोर पुरुषाला देशाला लाजवल असा एक काळा दिवस म्हणून आज दुःखजनक हे सगळ्याच्या समोर हा प्रश्न आहेत. तरी पण ह्या लाजीरवादी सरकारला हे कर्म करताना काही त्याचा आपल्याला लाज नसतील असल्यासारखी किंवा त्यांची कुठली पेशीपाई नसताना आज देशाची एवढ्या मोठ्या स्वाभिमान देश आपला देशाचं नाव अशा महान व्यक्तीला हे दुष्कर्म करून आज सगळ्या जनतेची भावना हे एक जेवढं वर्णन करावं हे ह्या भावनेचं कोणीचं ह्या दिवस काढा दिवस म्हणून इतिहासामध्ये लिहिल्या जाईल आणि रामदेव बाबाचा विजय हा होईलच. आणि याने कोणते षडयंत्र जरी असले असेल पण जसं नक्षलवादी आतंकवादी यांच्याशी सुद्धा पोलीस संरक्षणापासून उलट त्यांचा बचाव करतो पण एक सत्पुरुष लोकांना न्याय देण्याकरता जनतेचं हित देशाचं हित ह्या कलंकातून मुक्त करण्यासाठी त्यांना एक आपलं स्वतःचा देह लोकांसमोर आपलं विचार मांडले आणि लोकांना पटले म्हणून ते आज त्यांच्यावर अशा परेच जे इंग्रज करू शकत नाही हे आज आपले जे काळे इंग्रज आहे यांना हे आज आपल्या देशाला लाजेल असं एक कर्म केलं आहे. इतिहासात ह्या आजचा दिवस काढा लिहिला जाईल हेच एवढं बोलून आणि वेळ प्रसंगी मात्र आम्ही रामदेव बाबाला सर्वच परिस्थितीमध्ये आम्ही त्याला समर्थन आहेत आणि त्यांच्या पाठीशी ते देव आमचं परिपूर्णता समर्थन आहे. रात्री 1:30 वाजता रामलीला मैदान दिल्ली येथे अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. केंद्रीय शासनाने आणि प्रशासनाने त्या ठिकाणी परमपूज्य स्वामी रामदेव महाराजांना अतिशय शांततामय परिस्थितीमध्ये चालत असलेल्या आंदोलनाला तोडफोड करण्यासाठी म्हणून रात्री सगळे झोपेत असताना अशा पद्धतीने जवळपास खूप मोठ्या संख्येने पोलीस बळ पाठवून त्या ठिकाणी त्यांना अरेस्ट केलं. सगळ्या लहान मुलांना स्त्रियांना मारधूड केली, लाठीचार केला, अश्रूधुराचा वापर केला आणि तिकडे सगळं वास्ताव्यस्त करून टाकलं आणि पूर्ण त्या रामलीला मैदानमधली सगळी जगडी काय आंदोलनकारी जनता होती ती बाहेर काढली बळाचा वापर करून. काही लोकांचा म्हणजे त्या ठिकाणी लाठीचार्जमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना शारीरिक हानीसुद्धा झालेली आहे. अशा प्रकारचं चित्र आपण याच्यामध्ये टीव्हीमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ही संघटना भारत सर्वान आणि पतंजली योग समिती अमरावती जिल्हा
या घटनेचा निषेध करते आणि केंद्र सरकार आणि त्या ठिकाणचं दिल्ली येथील राज्य सरकार यांचा धिक्कार व्यक्त करते. यापुढे आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. या ठिकाणी आमची जी काही निषेध करण्याची पद्धती आहे आम्ही शुद्धबुद्धी यज्ञ करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक आमच्या संबंध इतरांना सुद्धा शांततामय मार्गाने हा आंदोलनाचा लढा हा चालू राहणार आहे. त्यामध्ये ज्या ज्या काही घटना झालेल्या आहेत केंद्र सरकारने आणि केलेल्या आहेत त्या अतिशय निंदनीय अशा आहेत आणि याचे परिणाम मात्र त्यांना अतिशय उद्विग्न आहेत. त्यामध्ये सर्व संघटनांचं आम्हाला समर्थन असताना शांतता पद्धतीनं हा सिद्धांत चालू असताना त्यांनी केलेली कार्यवाही अतिशय घृणास्पद निंदनीय आणि त्या सरकारला त्यांचे कदाचित उद्याचे दिवस भरलेले आहेत अशा प्रकारचा प्रत्यय आणून देईल अशी ती कारवाई आहे. आम्ही पुनश्च त्याचा धिक्कार करतो निषेध करतो. रामदेवजींनी जो काले धन के बारे में भ्रष्टाचार में क्या बारे में जो आंदोलन चालू किए चार जून से शांतता से चालू रहने वाला जो आंदोलन था इसके अंदर वीर जन से कालाबोट लगा है कि देश के अंदर कांग्रेस ने अपने आप को धक्का लगा दिया है जो नहीं होना चाहिए. जो आज 5 लोग पब्लिक लाल किला मैदान के ऊपर जहाँ जमा थे और उस जमा से ऐसा इस जन से व्यवहार करना, लाठियों से मार पीटना और इस जन से उनको लेकर जाना, घसीटना, उनको निकाल देना, ये निंदनीय बात है. हम विश्व हिंदू परिषद प्रचंडल इसका निषेध करते हैं और उनको कठोर से कठोर कार्रवाई इस पर होना चाहिए. हम ऐसा उनसे प्रार्थना करते हैं. जो भी हुआ कल रात को 1 बजे वो बहुत ही गलत हुआ. जो महिलाओं के ऊपर जो अत्याचार हुआ वो तो गलत हुआ, उनके साथ में बच्चे भी थे उनके, और जो यानी इतना तो कसम के साथ भी नहीं किया है उन्होंने, जो जिसने इतने लोगों को, कितने शायद 2-3 हजार लोगों को मार डाला, उसको भी 17 कोटी रुपए खर्चा कर रही महाराष्ट्र शासन, फिर भी गवर्नमेंट ने उसका कुछ भी नहीं किया. और रामदेव बाबा काले भ्रष्टाचार के विरुद्ध जो काला धन है उसको वापस लाने के लिए जो आंदोलन कर रहे थे उसके ऊपर जो यानी गलत तरीके से उनके ऊपर ये अटैक हुआ है. ये पूरा यानी तरीके ही पूरा ब्रिटिशकालीन तरीका है और ये जो शासन है इनको ये शोभा नहीं देता है और इसका हम निषेध करते हैं. रामदेव बाबा जे आंदोलन करून राहिले ते स्वतःसाठी नाही करत आहे, गरीब जनतेसाठी करत आहे आणि सरकारला गरीब जनतेला संरक्षण द्यायचं नाही त्यामुळे रामदेव बाबावर हल्ला होत आहे. आणि रामदेव बाबांचं म्हणणं असं आहे की योगाने जरी आपले शरीर आणि आपले विचार चांगले होतात पण भ्रष्टाचारमुळे आपण पोखरले गेलेलो आहोत. ते भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जे आंदोलन करत आहे आमचा महिलांचा त्यांना सहभाग आहे, परंतु दिल्ली सरकारला हे मान्य नाही. त्यामुळे रामदेव बाबांवर अत्याचार होत आहेत हे बरोबर नाही आहे. तरी रामदेव बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. रामदेव इस राक्षसी कृत्य को जब तक बाबा नहीं बोलते तब तक राक्षसी कृत्य का मैं आज निषेध करता हूं. और ऐसा कृत्य जो किया जो ब्रिटिश सरकार ने जालियांवाला बाग में जो किया था उसकी पुनरावृत्ति इस सरकार ने की है. जो रात में नींद में उन्होंने छोटे छोटे बच्चे और महिला और सबसे ये खिलवाड़ किया है और इतनी मारपीट की है. इनमें अगर ये मर्दानगी अगर रहती थी तो ये दिन में बाबा को गिरफ्तार करके इन लोगों के साथ ये जो ऐसा सुलूक इन्होंने की जो किया इस पर हम पूरे 121 करोड़ जनता इसका जवाब देंगी सरकार को. ये जो आंदोलन था ये सत्याग्रह था, बाबा रामदेव का नहीं था, ये आचार्य बालकृष्ण का नहीं था, ये सारा 121 करोड़ जनता का ये आंदोलन था और इसका नतीजा जो कृत्य कर रहा है राक्षसी उसी को उसका फल भगवान देने वाला है. और इसके लिए हमारे पतंजलि योगपीठ के ओर से हम यहाँ पर इनको सद्बुद्धि देने के लिए यज्ञ का आयोजन कर रहे हैं और ये अहिंसात्मक हमारा आंदोलन है और अहिंसा से ही हम करेंगे और अहिंसा से ही लड़के इनको जवाब देंगे. स्वतंत्र भारत में जनता के साथ शांतिपूर्ण जो आंदोलन है उसके साथ उसके लिए सरकार ने जो कुछ भी अभी रामदेव बाबा के वहाँ दिल्ली में तोड़फोड़ करके और इस तरह से ये पुलिस प्रशासन ने इस तरह से कार्यवाही की है वो भारतीय स्वतंत्र जनता के लिए एकदम निंदनीय कृत्य है और लज्जाशील है. ऐसा लगता है कि हम कहीं स्वतंत्र भारत में नहीं वरन किसी गुलामी की जिंदगी जी रहे हैं. हमारी जो मांगे थी वो जायज मांगे हैं, उसके खिलाफ आज तक किसी प्रकार की तोड़फोड़ या कोई भी प्रकार का उग्र रूप धारण नहीं किया गया है. शांतिपूर्ण गांधी जी के तरीके से जो आंदोलन किया जा रहा है उसके लिए योग गुरु रामदेव बाबा को जो अरेस्ट किया गया और वहाँ का जो तोड़ा गया है टेंट और जगह जगह अभी गवर्नमेंट ने ऑर्डर दिए जहाँ जहाँ भी इस आंदोलन को उजला जाए
रही, इसका हम लोग जनता की तरफ से पूरी तरह से निषेध करते हैं और हम सोचते हैं कि इनको भगवान शुद्ध बुद्धि दे ताकि देश की जनता के साथ, देश के जनता जनार्दन के साथ इनका जो खिलवाड़ है और इस तरह से जो रामदेव बाबा के विरुद्ध उनका कुप्रचार किया जा रहा है उसके ऊपर रोक लगे और हमारा जो स्वतंत्र भारत में जो जिंदगी की रोटी के लिए काले धन के लिए जो आंदोलन किया जा रहा है। रात्री का जो हल्ला झाला तो भेकड हल्ला होता, रात्रीच्या वेळेला केलेला तो भेकड हल्ला, हे सरकार भेकड आहे आणि सोनिया गांधी जे आहे ना त्या माझ्या आदरणीय आहे सोनिया गांधी, परंतु त्यांच्या पदराआड हे सरकार लपून राहिलं, त्यांच्यामुळे हे सरकार आहे, सोनिया गांधीने अलग होऊन गेलं तर हे सरकार बिलकुल राहणार नाही, सोनिया गांधीच्या मुळे हे लोक एवढे मर्दानगी दाखवत आहे फक्त सोनिया गांधीमुळे, त्या माझ्या आदरणीय आहे, त्यांच्यावर मी अनेक लेख सुद्धा लिहिले आहे चांगले चांगले माझ्याजवळ कात्रण आहे, परंतु ह्या एका स्त्रीच्या पदरा आड लपून हे यांची हे मर्दानगिरी दाखवत आहे, फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधीने अलग होऊन दाखवावं आणि त्यानंतर त्यांनी हे त्यांची निवडणूक आहे हे त्यांनी करून दाखवावी, किती त्यांच्यात मर्दानगी, हेच मला म्हणायचं आणि निषेध करतो आम्ही याचा, आमचे भगवान आहे रामदेव बाबा, आम्ही त्यांना अल्ला ईश्वर देव सगळं मानतो, आम्ही रोगातून मुक्त झालो त्यांच्यामुळे, म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलो, आम्ही काल त्यांच्यासोबतच उपवास आहे, तसं तर मी नागपूरपासून त्यांच्या एका शब्दावर एक टाइम जेवण घेत आहे आणि कालपासून सुद्धा आम्ही पूर्ण अनशनवर आहे, पूर्ण निषेध आहे, त्यानंतर मतदान पक्षाला मतदान करणार नाही, आम्ही पण करणार नाही, भारत भूमी हे कृषीमुनींचा भारत देश आहे आणि या भारत देशात एक कृषीची अवहेलना खूप दयनीय अवस्था झाली आहे आणि ब्रिटिश काळ सुद्धा आपल्याकडं असे दयनीय अवस्था असे हालात कृषी एका ऋषीची करून ठेवली, हा भारत देशाला फार मोठा कलंक लागलेला आहे आणि ब्रिटिश काळ सुद्धा इतका हत्याकांड जालनवाला हत्याकांड सुद्धा याच्यापेक्षा कमी असेल असं आम्हाला वाटते। काल रात्रीची 1 वाजताच्या नंतर ज्या घटना झालेल्या आहेत त्या अत्यंत निंदनीय अशा आहेत। रामदेव बाबाला जे आंदोलन चालू केलं, संपूर्ण क्रांती जी चालू केली ती काळेधनाच्या आणि भ्रष्टाचाराच्या अगेन्स्टमध्ये होती, परंतु त्या आंदोलनाला त्या क्रांतीला कसं दाबून टाकायचं हे काल आम्हाला या टी व्हीवरून 1 वाजतानंतर बघायला मिळालं। लाठीचार्ज काय केला, मुलांना आणि स्त्रियांना मारलं काय, त्यांना जखमा काय केल्या, त्यांना ओढत काय नेलं, त्यांना स्ट्रेचर टाकून काय नेलं, अशी त्यांची दयनीय अवस्था केली, कुणावर ओढत नेलं आणि या 2 तासामध्ये सगळं तो पिंडॉल आहे हा पिंडॉल खाली करून घेतला आणि असं हा याला हे जे कृत्य जे आहे याला दुसरा जालियनवाला बागाचं कृत्य असं म्हणता येईल, संबोधता येईल। त्या जर जागेची क्षमता रामलीला या ग्राउंडची जर क्षमता जर 5,000ची होते मग 5,000च्या वरत या शासनाने लोक तिथे का येऊ दिले, पहिल्यांदा लोक येऊ द्यायचे आणि नंतर त्याला मारायचं नंतर त्याला झोळायचं, ही कोणती नीती आहे, या नीतीचा आम्ही निषेध करतो। हे काळाधन आणणं हे आपल्याच देशाचं कर्तव्य आहे, भ्रष्टाचार यातून जनता मुक्त करणं आणि या राष्ट्राला या देशाला एक नवा पर्याय एक नवं परिवर्तन घडून आणण्याचं काम जे रामदेव बाबांनी सुरुवात केलं होतं त्याला आमच्या सगळ्या देशाचं 120 कोटी जनतेचं त्याला समर्थन आहे असं असताना सुद्धा या आंदोलनात दडपणं ही एक निंदनीय आणि निषेधार्थ बाब आहे, याचा मी निषेध माझ्या मनापासून करतो। जय हिंद। श्री सरकार राहणार हा सत्याग्रह भ्रष्टाचाराचा सत्याग्रह जो रामदेवांनी मांडला त्याला परिपूर्ण जनतेचं सहकार्य आहे आणि त्यांनी स्वतःसाठी हे केलेलं काहीच नाही आहे, सर्व जनतेच्या शांतीसाठी आणि सर्व सुखाच्या सर्व जनतेच्या सुखासाठी हा जो भ्रष्टाचार सत्याग्रह त्यांनी मांडला त्याला सरकारचा विरोध करून जनतेचे जे हाल झाले जनतेला जो आता न्याय मिळून राहिला हा अतिशय गैर आहे असं म्हणून मी मागे घेऊ शकतो। काळसुद्धा एवढा अत्याचार आपल्यावर झाला नव्हता पण आता या आपल्या स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा आपल्यावर अत्याचार होत आहे, आता महिलांवर इंग्रजांच्या काळामध्ये सत्याग्रहात बाया बसत आहेत तेव्हा महिलांवर एवढे अन्याय अत्याचार होत नाही तेवढे काळ झालेले आहे, त्या बायांचे अक्षरशः केस ओढून त्यांना आपटलं गेलेलं आहे, त्यांचे कपडे फाडलेले आहेत, त्यांना इतका लाठी हल्ला केला रक्त ते सांडलेलं आहे आणि हे खरी खबर आपल्याला जनतेला माहितच नाही आहे आणि हेच राजकारणी लोक खोट्या नोट्या गोष्टी सांगून आपल्याला दाखवत आहे, आपल्याला खरं ते माहितच नाही आहे।
म्हणून सगळ्या जनतेने आता डोळे उघडून जसे गांधीजींचे म्हणणं होतं की तुम्ही म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या खऱ्या गोष्टी त्या ऐकल्या पाहिजे आणि खऱ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि खऱ्या गोष्टीत बोलल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला वागलं पाहिजे तेव्हाच कुठं आपला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला नाहीतर अजूनही आपल्या देशाचं काही खरं नाही या तटूंच्या मागे जर आपण राहिलो तर आपल्या देश नसतानाभूत आणि आपल्या देशाला विकून टाकत इथपर्यंत यांची मजर गेलेली आहे म्हणून आता आपण घरी शांत न राहता आपण या लढ्यामध्ये सामील होऊन आपण शांततेनं आपला सत्याग्रह पार पाडला पाहिजे. भ्रष्टाचार के खिलाफ रामदेव बाबा द्वारा चलाए जा रहे आंदोलन को हम सभी नागरिकों का समर्थन है. साथ ही कल रात में जो पुलिस द्वारा दमन चक्कर चलाया गया उसका भी हम लोग निषेध करते हैं. कोई भी आंदोलन इस तरीके से दबाने का सरकार का धोरण हमेशा ही गलत रहा है. इसका कोई भी आम नागरिक समर्थन नहीं करेगा. कोई भी बातचीत के जरिए कोई भी चीज बातचीत के जरिए हल हो सकती है ना कि दमन चक्र के द्वारा. ये देश का दुर्भाग्य है कि यहाँ भ्रष्टाचार को बढ़ावा दिया जा रहा है और जो लोग उसके खिलाफ आंदोलन करते हैं उनको दबाया जा रहा है. सरकार अपने मंत्रियों के खिलाफ कुछ नहीं करती लेकिन आम नागरिकों को जो भी तकलीफ देना चाहती है वो महंगाई के जरिए हो ही रही है और आगे भी शायद ऐसे ही होते रहेंगे.